तिकडे कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालंय. या दोन्ही जागा राखण्याचं मोठं आव्हान भाजपसमोर आहे. शिक्षक आणि पदवीधर विधान परिषद निवडणुकीमुळे पोळलेल्या सत्ताधाऱ्यांनी या पोटनिवडणुकीसाठी कंबर कसले आणि त्यामुळेच सोमवारी पुणे दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी संध्याकाळपासून पहाटेपर्यंत वैयक्तिक भेटीगाठी सुद्धा घेतल्या. पुणे, कोल्हापूर, आग्रा, मुंबई असा मॅरेथॉन प्रवास करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी संध्याकाळी पुण्यात पोहोचले होते. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे पुणे दौऱ्यावर आले होते, पण त्यांनी जाहीर प्रचार करण्याऐवजी तब्बल 3 तास गुजराती शाळेत ठिय्या देत जवळपास 50 हून अधिक विविध शिष्टमंडळांच्या भेटीगाठी घेतल्या. तसंच भेटीसाठी आलेल्यांच्या समस्यांचं निराकरण करण्याकरता मुख्यमंत्र्यांनी थेट अधिकाऱ्यांना फोन लावून सूचना केल्या. यावरून कसबा पोटनिवडणूक सत्ताधाऱ्यांनी प्रतिष्ठेची केल्याचं लपून राहिलेलं नाही. सोनार, कारागीर जे आहेत तेही लोक, त्यांचे शिष्टमंडळ आलं होतं. असे अनेक शिष्टमंडळ मला भेटली आणि मी त्यांच्याशी संवाद साधला. समोर चर्चा झाली, परंतु सरकार म्हणून त्यांच्या अपेक्षा होत्या आणि मी सांगितलं की सरकार सकारात्मक आहे, नक्की याच्यावर सकारात्मक निर्णय होईल. मुख्यमंत्री शिंदे सोमवारी संध्याकाळी 6 वाजता पुण्यात पोहोचले. त्यानंतर त्यांनी बैठकांचा धडाकाच लावला. रात्री 9:30 वाजेपर्यंत भोई, कासार, राजपूत या समाजासह विविध 50 शिष्टमंडळांसोबत त्यांनी बैठका घेतल्या. रात्री 9:45 ते 10:15 दरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर रात्री 11 वाजता त्यांनी कात्रज चौकाची पाहणी केली. रात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांनी चिंचवडमध्ये खासदार श्रीरंग बारणेंच्या घरी चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली. त्यानंतर पहाटे 3:30 वाजता भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांच्या कुटुंबियांकडून प्रचाराचा आढावा घेतला आणि त्यानंतर ते पहाटे मुंबईकडे रवाना झाले. पदवीधर आणि शिक्षक विधान परिषद निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना 2 ठिकाणी पराभव पत्करावा लागला. खरे तर या दोन्ही ठिकाणी गेल्या वेळी भाजपला यश मिळालं होतं, मात्र यावेळी त्यांना त्या जागा राखता आल्या नाहीत. त्यामुळे कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक सत्ताधाऱ्यांनी प्रतिष्ठेची केली आहे. या दोन्ही जागा राखण्याचं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान आहे. तर महाविकास आघाडीनंही आपली सगळी शक्ती पणाला लावली आहे, त्यामुळे या निवडणुकीत चुरस वाढली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे आणि ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे.